संपूर्ण देशात आज ग्रामीण भारत बंद आणि औद्योगिक हडताळ सुरू आहे. त्याच अनुषंगाने कामगार संघटना, संयुक्त कृती समिती व संयुक्त किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज संविधान चौकात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी लोकांच्या सरकारबद्दल असलेला रोष बघायला मिळाला. पुरे संपूर्ण देशामध्ये आज ग्रामीण भारत बंद आणि औद्योगिक हडताळ सुरू आहे. केंद्रीय कामगार संघटनांनी हडताळ पुकारला आहे आणि संयुक्त किसान मोर्चाने ग्रामीण बंद. या मागची भूमिका अशी आहे की 24 ऑगस्ट 2023 आपल्या दिल्लीमध्ये एक परिषद झाली शेतकऱ्यांची आणि कामगारांची, आणि त्याच्यामध्ये सरकारची धोरणं हे शेतकरी कामगार विरोधी आहे म्हणून एकत्रित लढे सुरू करायचा. त्यानुसार कामगार संघटना आणि शेतकरी संघटना या एकत्रित आल्याने एक कॉल दिले आहे. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की त्यांना C2+50 या फॉर्म्युल्यानुसार शेतमालाला हमीभावाचा कायदा झाला पाहिजे, केंद्रीय कायदा. दुसरी मागणी आहे की शेतकरी शेतमजुरांना 60 वर्षानंतर पेन्शन लागू झाली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, या प्रमुख मागण्या आहे. तर कामगारांचे कायदे रद्द करून 4 श्रमिक कोर तयार करण्यात आले, जे भांडवलदाराच्या हिताचे आहे, कामगारांच्या विरोधी आहे, म्हणून ते कोर रद्द करून कामगार कायदे पूर्ववत करा. आणि त्याचप्रमाणे जो वीज विधेयक 2022 आहे, ज्याच्यामुळे वीज क्षेत्राचं खाजगीकरण होणार आहे, प्रचंड दरात वाढ होणार आहे, ते बिल मागे घेण्यात यावे आणि असंघटित कामगारांना 26,000 रुपये किमान वेतन देण्यात यावे, योजना कामगारांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावे.